नमस्कार मंडळी. आज खरोखर कान अगदी तृप्त झाले. कितीतरी दिवसांनी इतकी साधी मराठी गाणी ऐकायला मिळाली. नाहीतर सगळीकडे हिंदी गाणी असतात, पण आज आम्हाला अगदी सगळी मराठी गाणी ऐकायला मिळाली. आणि जेव्हा विकत घेतला शाम आणि ह्याचं गाणं म्हटलं तेव्हा सिनेमा समोर उभा राहिला. राजा परांजपे आणि सीमा देव दोघेही जणू काही दिसतात आपल्याला असं यांनी ते गाणं म्हटल्यानंतर वाटलं. एक धागा सुटण्याचा खरोखर सुंदरच गाणी म्हटली. आम्हाला खूप खूप आनंद झाला. असं वाटत होतं की कार्यक्रम संपूच नाही, पूर्वीसारखा 2-3 वाजेपर्यंत चालू राहावा असं वाटतं. पण दयेचं बंधन आहे आपल्याला. तर तुमच्या पुन्हा मी आमच्या अभिनव ज्येष्ठ नागरिकातर्फे तुमचे आभार मानते, आशीर्वाद देऊ. माझा मी आशीर्वाद दिलेला चालणार आहे. माझा 88 वर्ष चालू आहे, आशीर्वाद दिलेला चालणार आहे. आणि असेच तुमचे कार्यक्रम उत्स्फूर्त आणि व्यवस्थित आणि चांगले होऊ देत असं मनापासून देवाचं प्रार्थना आणि इच्छा. एकच मिनिट येतो, मी बोर करणार नाही. धन्यवाद. हवत नाही मला, म्हणून मी बोलायला उभा राहिलो आहे. सगळं प्रास्ताविक वगैरे ओळख वगैरे सगळी झालेली आहे. पण असं झालं की आपल्या पंडित साहेबांनी सांगितलंच की आमचा एक कार्यक्रम वर्षातून एकदा शास्त्रीय संगीताचा तो लोणावळ्याला असतो. मागच्याच वर्षी एकदा आम्ही वाराणसीला केला होता, तर तिथे आमचा परिचय सुहासजीशी झाला आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या गावाबद्दल सांगितलं. दापोलीला अगदी समुद्र काठावर त्यांचं घर आहे, ब्राह्मणवाडी आहे काय, आणि सगळी एकदम उत्तम घरं आहे आणि प्रत्येक घरात मला वाटतं कलाकार आहे. आणि ही रत्न आहे, ही आमच्या कोकणातली रत्न आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांना ऐकलं तर आम्हाला म्हणजे मला तरी असं वाटलं की अभिनव म्हणजे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाला त्याचं लाभ व्हावा, त्यांच्या गीतांचा त्यांच्या कार्यक्रमाचा इथे प्रोग्राम व्हावा असं मला मनापासून वाटलं. आमचे पंडित अवसरे साहेब, सुभाष अवसरे, हे पंडित मी म्हणतो खरे पंडित आहेत. त्यांना संगीताची खरी जाण आहे आणि त्यांनी पण पुढाकार घेतला. आमचे एक राजन पटवर्धन आहे, प्लीज पुढे, हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि उत्तम कन्सल्टंट आहेत. मोठे त्यांचा व्याप आहे कामाचा. पण संगीतामध्ये म्हणजे बासरी वाजवतात, तुमचं हार्मोनियम वाजवतात आणि इतर कितीतरी कला आहेत. म्हणजे त्यांना मी आता त्याची जंत्री इथे देऊ शकत नाही, एवढे कलाकार आहेत ते उत्तम काष्ठशिल्प. त्यांनी पण पुढाकार घेतला. आमचे पुराणिक साहेब कले म्हणजे गाण्यासाठी मला वाटतं कुठूनही कुठे जातील ते. आता ह्या आता वय काय तुमचं साहेब? 72 वय आहे. आणि दुसरं मला मुद्दाहून हे करायचं आहे, एक वाडके साहेब चालले. वाडके साहेब आमचे अभिनव नगर मधले. आता साहेब तुमचं वय किती? 85 वय आहे. स्वतः गाण्याचा आवड आहे त्यांना आणि ते कशा पद्धतीत चालत आले ते विचार करा. त्यांना आता वर डोंगरावर जायचंय पण ते गाण्यासाठी खास वेळ काढून आले आणि त्यांनी आपलं एक तुम्हाला हे सुद्धा दिलं एक गाणं म्हणायचं. आणि पडते हॅलो हॅलो हा ते आपल्याला पोहे आणि कॉफी उत्तम मिळाली. आमच्या सुचिता पडते त्यांचे मी आभार मानतो. मी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे उत्तम म्हणजे त्यांचं असतं स्वतः ते चांगल्या प्रकारे तुम्हाला सेवा देतात, तर ते आपल्याला चांगली सेवा मिळाली आणि सगळ्यांना मिळालं असं मी समजतो. आणि सांगायचं एकच आहे की आमच्या सुहासजींना मी कधी बसलेलंच बघितलं नाही. मी त्यांच्याकडे होतो, मला वाटतं फक्त गाताना ते बसत असावं. सतत ते उभे आणि सकाळी हाफ पॅन्ट घालून ते सतत त्यांच्या घरापासून ते वरच्या बाजूला त्यांचा बगीचा आहे आणि तिथे त्यांची धावपळ चालू असते. त्यांच्या घरातले आंबे आम्ही खाल्लेले आहे, उत्तम फणस आंबा आणि नारळ आम्हाला दिले त्यांनी येताना, शेवग्याच्या शेंगा दिल्या, असं सगळं चांगलं आम्हाला अनुभव मिळाला. त्यांचे मी खरोखर आभार मानतो. म्हणायचे एवढ्या लांबून त्यांनी त्रास घेऊन इथे येऊन आम्हाला चांगली सेवा दिल्याबद्दल धन्यवाद.